अतिशय अतिशय ऐतिहासिक अशा क्षणाला या मेट्रोला हिरवी झेंडी दाखवण्याकरता उपस्थित झालेले आपले माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, जापानचे डेप्युटी कॉन्सुल जनरल कनेको तोशिहिरो सान या ठिकाणी उपस्थित, आपल्या या मेट्रोचं काम ज्यांनी पहिल्या दिवशीपासनं अतिशय ताकदीनं उभं केलं त्या श्रीमती अश्विनी भिडे, आपले MMRCLचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित, आमचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व भगिनी बंधूंनो आणि मीडियातील मित्रांनो, आज खरोखर हा अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे की मुंबईची नव्याने जी लाईफलाईन बनणार आहे अशा प्रकारची मेट्रो लाईन 3 त्याच्या पहिल्या ट्रेनचं आपण टेस्टिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि यशस्वीरित्या ते टेस्टिंग झालं आहे आणि मला असं वाटतं की आता ही मेट्रो धावण्यापासनं कोणीही थांबवू शकत नाही हा सिग्नलच जणू आज आपण दिला आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानेन की मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिलं काम जर त्यांनी काही केलं असेल तर यातले सगळे अडथळे त्यांनी दूर केले आणि त्यामुळे आता याच्यामध्ये काही अडचणी राहिलेल्या नाहीत. काही आल्या तर त्या देखील दूर करण्याचा मानस हा निश्चितपणे आमचा या ठिकाणी आहे. खरं तर हा मेट्रो प्रकल्प कदाचित पुढच्या वर्षी मार्चपर्यंत पूर्णपणे धावू शकला असता, परंतु दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही वादविवाद झाले, ज्या काही स्थगिती आल्या, त्यामुळे तो प्रकल्प डिसेंबरमध्ये अर्धा धावणार आहे पण त्यानंतर लगेच पूर्ण देखील धावणार आहे. पण हे सांगत असताना मी हे देखील सांगितलं पाहिजे की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही जर निर्णय केला नसता तर पुढच्या वर्षी अर्ध सोडा अजून 4 वर्ष ट्रेन धावू शकली नसती आणि एवढे जी 20,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आहे ती इन्व्हेस्टमेंट एक प्रकारे डेड झाली असती. त्याच्यावर अजून 15-20 हजार कोटी रुपये खर्च करावे लागले असते आणि या सगळ्या तिकिटांचा भार, हा सगळा काही भार जो आहे वाढीव, हा सामान्य मुंबईकरावर त्या ठिकाणी आला असता, त्याच्या तिकिटातून तो वसूल झाला असता. खरं म्हणजे या निमित्ताने निश्चितपणे हे सांगितलं पाहिजे की मेट्रोच्या कार डेपोचा जो काही विवाद या ठिकाणी झाला हा पर्यावरणापेक्षाही राजकीय जास्त झाला असं माझं मत आहे. याचं कारण असं आहे की या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने अतिशय चांगला निर्णय देऊन याला मान्यता दिली. ग्रीन ट्रायब्युनल असेल किंवा त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं देशातलं जे आमचं अपेक्स कोर्ट आहे, आमचं सुप्रीम कोर्ट आहे, आमच्या सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी मेट्रो कारशेड तयार करण्याकरता मान्यता दिली आणि तो निर्णय जर कोणी वाचला, इंटरिम निर्णय आहे, तर तो अतिशय स्पष्ट आहे. सर्व प्रकारच्या पर्यावरणाच्या विषयांचा परामर्श करून या ठिकाणी ही परवानगी देण्यात आली आणि एवढंच नाही तर जवळपास 17 लाख लोक ही मेट्रो या ठिकाणी रोज ज्यावेळेस वापरतील, 7 लाख वाहनं हे रस्त्यावरनं दूर होतील, 2.5 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि ज्याचा उल्लेखही त्या ऑर्डरमध्ये करण्यात आला आहे की दुर्दैवाने जी झाडं कापावी लागली त्या झाडांनी त्यांच्या एंटायर लाईफ स्पॅन मध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन केलं असतं तेवढं ही मेट्रो 80 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करते आहे. पर्यावरणाला सर्वात जास्त सपोर्ट करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ही मुंबई मेट्रो 3 आहे
आज ती एक एक वर्ष पुढे गेल्यामुळे मुंबईकरांना इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या इमिशन्सचा सामना करावा लागतो। प्रदूषण युक्त हवा ही त्या ठिकाणी त्यांच्या श्वासनलिकेद्वारे त्यांच्या फुफ्फुसात जाते। रोज मुंबईकरांचं जीवन थोडं थोडं कमी होतं आणि आम्ही मात्र या ठिकाणी केवळ राजकारण करत राहतो, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं। आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही आणि 25% काम झालेलं असताना देखील अशा प्रकारे काम थांबवणं हे योग्य नव्हतं। एवढंच नाही तर हेही लक्षात घेतलं पाहिजे की जरी कांजूर मार्गला आपण त्या ठिकाणी डेपो नेला असता तरीही याच ठिकाणी 16 स्टेबिलायझिंग लाईन्स तयार कराव्या लागल्या असत्या, याच ठिकाणी रॅम्प तयार करावा लागला असता, त्यामुळे या ठिकाणची जागा काही मोकळी होत होती वगैरे असा काही विषय नव्हता। आणि विशेषतः कांजूर मार्गला सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की माशी लँड आहे, तिथे 2 वर्ष लँड स्टॅबिलायझेशनला लागणार, त्यानंतर 2 वर्ष कन्स्ट्रक्शनला लागणार, ही 4 वर्ष तिथली कॉस्ट जी काही मागच्या सरकारमध्ये माननीय उद्धवजींच्या सरकारमध्ये जी काही कमिटी तयार झाली होती सौनिक कमिटी, या कमिटीने दिलेल्या रिपोर्ट प्रमाणे जवळजवळ 10 ते 20 हजार कोटी रुपयांनी याची किंमत वाढत होती आणि 4 वर्ष अधिकचा वेळ या ठिकाणी लागत होता। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबईकरांच्या हिताचा निर्णय मुख्यमंत्री महोदय तुम्ही घेतला, म्हणून मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। आमच्या कोणाही करता हा इगोचा विषय नाही, आम्ही केलेला निर्णय हा जगातला सर्वात उत्तम निर्णय, तो बदलताच येत नाही असं नाही, परंतु मुंबईकरांच्या हिताकरता जो निर्णय घेणं आवश्यक होतं, जो आधी घेतला होता आणि आताही घेणं आवश्यक होतं, तो निर्णय आपण घेतला। आणि म्हणून मला विश्वास आहे की आता येत्या काळामध्ये या ठिकाणी डेपोचं काम देखील आपण पूर्ण करू आणि अतिशय वेगानं संपूर्ण आपली जी लाईन आहे ही लाईन देखील आपण या ठिकाणी सुरू करू। ज्या दिवशी लाईन सुरू होईल एक प्रकारची मेन लाईन ही असणार आहे आणि या लाईनमुळे खूप मुंबईकरांना फायदा होणार आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी आमच्या मुंबई मेट्रो लाईन 3 जे आहे त्याच्या संपूर्ण आमच्या अधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, विशेषतः अश्विनी भिडे ज्यांनी पहिल्या दिवशीपासून या ठिकाणी खूप मेहनत याच्यामध्ये केली आणि त्यांच्यासोबत एक खूप मोठी टीम आहे की ज्या टीमने अहोरात्र अशा प्रकारची मेहनत ही या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळे त्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो। आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये अत्यंत वेळेत हे काम आपण पूर्ण करू आणि 100% ज्यावेळेस ही पूर्ण 40 किलोमीटरच्या लाईनवर ही ट्रेन चालेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं एक आत्मिक समाधान आपल्या सगळ्यांना मिळेल, त्या दिवसाची आम्ही वाट या ठिकाणी पाहतो। एवढंच सांगून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। आणि हे करत असताना विशेषतः मी जायका आणि जपान सरकारचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो। डिप्टी कौन्सिल जनरल या ठिकाणी आहेत, त्यांना हिंदी आता येतं इसलिए आपके माध्यम से मैं हमारे जापान की सरकार का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ कि आप लोगों ने इसमें जो सपोर्ट किया उस सपोर्ट के कारण ही हम इसको पूरा कर पाए। त्यांनी मगाशी मला बॅनरवरचं हिंदी वाचून दाखवलं म्हणून मी हिंदीमध्ये त्या ठिकाणी बोललो आहे। या ठिकाणी आमचे मामा लांडे अतुलजी भातखळकर हे सगळे आले आहेत, त्यांचंही स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।